गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मी स्नेहल पाटकर, न्यूज 18 लोकमतच्या स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 7:25 होत आहेत. बुलेटिनला सुरुवात करूयात आणि या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. महाराष्ट्राला हादरवणारं महावायो डिझेल घोटाळ्याचं स्टिंग ऑपरेशन न्यूज 18 लोकमतनं केल्यानंतर राज्यभरात धाड सत्र सुरू झालं. मात्र लातूर जिल्ह्यात अजूनही प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे. लातूरच्या एमआयडीसी परिसरात अनेक अशा बायोडिझेल सदृश्य वाहनांच्या रांगा लागतायत. मात्र कोणीच याकडं गांभीर्यानं पाहत नाहीये. विशेषतः हा सगळा खेळ रात्री चालतो, त्यामुळे न्यूज 18 लोकमतनं पुन्हा एकदा लातूरमधील बोगस बायोडिझेलचा पर्दाफाश केलाय. आता तरी प्रशासनाला जाग येईल आणि कारवाई केली जाईल हीच अपेक्षा आहे. मुंबईतील ओशिवरात वेगवान बीएमडब्ल्यू कार चक्क सोसायटीत शिरली. सोसायटीचं गेट तोडून कार सोसायटीत शिरली. सुदैवानं गेटवर कुणीही नसल्यानं अनर्थ टळला. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. दादरा नगर हवेली लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारली. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी तब्बल 51,009 मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीत निकालामुळे भाजपला मोठा झटका बसलाय. या विजयामुळे आता महाराष्ट्राचा खासदार विजयी झालाय. तसंच शिवसेनेनं आता महाराष्ट्राच्या बाहेर आता वाटचाल सुरू केली असल्याचं दिसतं. दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेनं मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना संधी देत महाराष्ट्राबाहेरील पोटनिवडणूक लढवली. महाराष्ट्राबाहेर विजय मिळवण्यात शिवसेनेला यश आलंय. नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला. काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी 41,933 मतांनी विजय मिळवून भाजपला धूळ चारली. हा विजय महाविकास आघाडीचा असून जनतेनं माझ्या वडिलांना श्रद्धांजली दिली अशी प्रतिक्रिया जितेश अंतापूरकर यांनी दिली. हा विजय आपण दिवंगत वडिलांना अर्पण करत असल्याचं अंतापूरकर म्हणाले. लोकसभा आणि विधानसभेच्या निकालातून भारतीय जनता पक्षाला जोरदार चपराक बसली असल्याचा टोला विनायक राऊतांनी लगावलाय. दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवणारा असल्याचं त्यांनी म्हटलंय. या निमित्तानं गुजरातच्या जनतेनं शिवसेनेला स्वीकारलंय असं मत शिवसेना नेते विनायक राऊतांनी मांडलं. पोटनिवडणुकीतील विजयानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा उत्साह चांगलाच वाढलाय. याच विजयाचं निमित्त साधत शिवसेना नेत्या नीलमताई गोऱ्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मिश्किल टोला लगावलाय. फडणवीस यांनी बॉम्ब फोडण्याच्या धमक्या देत बसण्यापेक्षा मस्तपैकी फराळ खाऊन आणि गाणी ऐकून निवांतपैकी दिवाळीचा आनंद घ्यावा असा चिमटा नीलमताईंनी फडणवीसांना लगावलाय. तसंच या विजयानं सेनेचा दादरा नगर हवेली हा नवा गड बनल्याचंही त्यांनी म्हटलंय. अनिल देशमुखांना 5 दिवसांची ईडी कोठडी मिळाली. देशमुखांची 14 दिवसांची कोठडी ईडीनं मागितली होती. मात्र मुंबई सत्र न्यायालयानं देशमुखांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी दिली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना अटक करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भाजपवर घणाघाती आरोप केलेत. भाजपला टोकाचा विरोध करून राष्ट्रवादी सत्तेत आली आहे. आता हेच भाजपला रुचत नाहीये. सर्व मार्गानं त्रास देण्याचं भाजपनं पूर्णपणे ठरवलंय. अनिल देशमुख राज्याचे माजी गृहमंत्री आहेत. त्यांच्यावर ज्यांनी आरोप केलाय तो देश सोडून पळून गेलाय. एखाद्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याचं काम भाजपकडून केलं जात असल्याचं जयंत पाटील म्हणाले. परिवहन मंत्री अनिल परबांनी एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न दिवाळीनंतर सोडवणार असल्याचं आश्वासन दिलं. लोकांनी टोकाचं पाऊल उचलू नये, तसंच दिवाळीला लोकांची गैरसोय होऊ नये त्याकरता कामावर रुजू हवं असं आवाहन परबांनी केलं. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आणि घरवाढ भत्ता या मागण्या मान्य केल्या असल्याचंही त्यांनी सांगितलंय. नाशिक दौऱ्यावर असलेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी चांदवडला जाऊन रेणुकामातेचं दर्शन घेऊन आरती केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांना आघाडी सरकार जावं आणि भाजप सरकार सत्तेवर यावं असं साकडं घातलं का असं विचारल्यावर मी असं वैयक्तिक साकडं घालत नाही, ते कमवायचं असतं असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना झालेली अटक, वाढती महागाई यावर देखील पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं.
केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग होत असून यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांच्या बाबतीतला विश्वास जनतेच्या मनातून कमी होतोय, लोकशाहीमध्ये हे चांगलं नाही अशी प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत दिली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीनं अटक केली आहे, याबाबत विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. रत्नागिरी नगरपरिषदेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत आले होते. कमी संख्येनं दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसही दिले आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या 30 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचं 100% लसीकरण व्हावं असं उद्दिष्ट जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय. नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावं असं देखील मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलंय. ऐन दिवाळी शेतकऱ्यांवर संकट ओढावलंय. फटाक्याच्या ठिणगीनं बापूसाहेब बुचोडे आणि राहुल बुचोडे या शेतकऱ्यांच्या 2 एकरावरील ऊस जळून खाक झालाय, त्यामुळे या शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली आहे. आजूबाजूला नागरी वस्ती असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरणही निर्माण झालं होतं. जाऊयात वाशिम जिल्ह्यात. वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचं तुणात नुकसान झालंय, मात्र शेतकऱ्यांना अद्याप पीक नुकसानीची भरपाई न मिळाल्यानं भाजपाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात कारंजा तहसील कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांसह महिला सहभागी झाल्या होत्या. जळगाव जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत, तसेच कोविडचे निर्बंध देखील सुरू आहेत. अशात भारतीय जनता पक्षानं 1 नोव्हेंबर रोजी मोर्चा काढून हजारोंचा जमाव एकत्र केला. या प्रकरणी पोलीस कर्मचारी राकेश दुसाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी मंत्री गिरीश महाजन, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, खासदार उमेश पाटील, रक्षा खडसे यांच्यासह 6 जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तहसील कार्यालयावर भाजप कार्यकर्ते धडकले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी सरकारनं घोषणा केल्या होत्या, मात्र दिवाळी तोंडावर आली असतानाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नसल्याचं उघड झालं. सरकारला जागा करण्यासाठी आंदोलन होत असताना साधं निवेदन स्वीकारण्यासाठी सुद्धा तहसीलदारांनी नकार दिला, त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी तहसीलदार कक्षापुढेच ठिय्या मांडला. बीडमध्ये किसान सभेच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांनी परळी तालुक्यातील सिरसाळापासून काढलेला लॉंग मार्च बीडमध्ये पोहोचला. यावेळी 2020 पीक विमा मिळावा ही प्रमुख मागणी घेऊन इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी ठिय्या सुरू केला. 2020 पीक विम्यावर अजूनही तोडगा काढण्यात आलेला नाहीये, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रात्री झोपलेल्या शासनाला जाग करण्यासाठी जागरण आंदोलन गोंधळ घालत जागरण आंदोलन त्यांनी सुरू केलं. शेकडो शेतकरी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक्कामी राहिले. अंबरनाथ पालिकेतील कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीचा बोनस मिळाला नसल्यानं मनसेच्या कामगार संघटनेनं पालिकेच्या प्रवेशद्वारावर भीक मांगो आंदोलन केलं. अंबरनाथ पालिकेत 714 कर्मचारी आहेत, मात्र पालिकेनं आपल्याकडे पैसेच नसल्याचं सांगत यंदा दिवाळीला सानुग्रह अनुदान देता येणार नसल्याची भूमिका घेतली आहे, त्यामुळे पालिकेला भीक मागून पैसे देण्याची भूमिका घेत मनसेनं आज पालिकेच्या बाहेरच भीक मांगो आंदोलन केलं. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए विभाग कार्यालयाच्या हद्दीतील हुतात्मा चौक, काळाघोडा चौक आणि रामपाट पदपत या 3 ठिकाणी नियोजित इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनचं भूमिपूजन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. सुरुवातीच्या 3 महिन्यांसाठी विनामूल्य चार्जिंग सुविधा असणार आहे, तसंच यासाठी सिंगल फेज विद्युत पुरवठा केला जाणार आहे. न्यूज 18 लोकमतची बातमी म्हणजे इम्पॅक्ट. पनवेलमधील कळंबोली शहरातील पिण्याच्या पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष न्यूज 18 लोकमतनं दाखवला होता. शहरातील ड्रेनेज लाईनची अवस्था न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर पनवेल महापालिकेला जाग आली आणि कळंबोली शहरातील पिण्याच्या पाण्याची लाईन आणि ड्रेनेज लाईनची कामं मंजूर करून कामांना सुरुवात करण्यात आली आहे. शेकापचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात आला. उरण पनवेल मार्गावरील जासई जवळ गर्डर कोसळला.
उरण पनवेल मार्गावरील जासईजवळ गर्डर कोसळला। या ठिकाणी पुलाच्या बांधकामातील लोखंडी सांगाडा कोसळल्याचं कळतं। या दुर्घटनेत 5 जण जखमी असून जखमींपैकी 1 जण गंभीर जखमी झालाय। जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी चिंचवडमधील स्मार्ट सिटी घोटाळ्याच्या मुद्द्यावर दिल्लीतील ईडी कार्यालयात तक्रार केली। देशभरातील 100 शहरं निवडून मोदींनी चांगला प्रकल्प आणला होता, मात्र त्यात भ्रष्टाचार होत असल्याचं निदर्शनास आल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी तक्रार केली। काही दिवसांपूर्वी न्यूज 18 लोकमतनं बोगस बायोडिझेल विक्रीचा पर्दाफाश करणारं स्टिंग ऑपरेशन केलं होतं। यानंतर बायोडिझेलचा महाघोटाळा समोर आला होता। यावर उस्मानाबाद पोलीस अधीक्षक नीवा जैन यांनी हे बनावट बायोडिझेलचं रॅकेटच असल्याचं शिक्कामोर्तब केलं। न्यूज 18 लोकमतच्या या स्टिंग ऑपरेशननंतर पोलीस जागे झाले असून त्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। बाकी नाशिकमधून आपल्या मैत्रिणीची हौस पुरवण्यासाठी रोलेट या ऑनलाईन जुगारासाठी एका उच्चशिक्षित तरुणानं चक्क चेन स्नॅचिंग सारखे चोरीचे प्रकार केलेत। नाशिक पोलिसांनी धडक कारवाई करत या तरुणाला अटक केली। पोलिसांनी आरोपी तरुणानं आतापर्यंत केलेल्या तब्बल 56 गुन्ह्यांची उकल केली आहे। या गुन्ह्यात पोलिसांनी त्याचा साथीदार तुषार ढिकले, सराफ व्यावसायिक गोपाळ गुंजाळ आणि अशोक वाघ यांना देखील बेड्या ठोकल्या। नाहूर रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांनी टीसीला बेदम चोप दिल्याची घटना समोर आली आहे। प्रवाशांचा असा आरोप आहे की टीसी तिकीट तपासत असताना एका प्रवाशाचा पाठलाग करत होता। आपल्याकडे तिकीट नसल्यामुळे या प्रवाशानं थेट पादचारी पुलावरून उडी मारली। यात तो गंभीर जखमी झाला। त्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि प्रवाशांनी थेट तिकीट काउंटरमध्ये घुसून टीसीला बाहेर काढत बेदम मारहाण केली। या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण इतरही काही घडामोडी आपल्याला पाहायच्या तेव्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूया थोडक्यात। दीपावलीच्या निमित्तानं नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। पाम बीच मार्गावर असलेल्या टुमदार अशा महापालिकेच्या मुख्यालयावर रोषणाई करण्यात आली आहे। डोळे दिपवणारी ही रोषणाई पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती। वर्षातील मोठा सण दिवाळी वसुबारसपासून हा सण सुरू झाला आणि काल दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशीच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आनंद उत्साहानं हा धनत्रयोदशीचा सण साजरा करण्यात आला। देवाचा पोशाख झाल्यानंतर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीला मौल्यवान हिरेजडी तर विविध अशा पारंपरिक दागिन्यांचा साज घातला गेला। दिल्लीतला हजरत निजामुद्दीन औलिया दर्गा दिव्यांच्या रोषणाईनं उजळून निघाला। देशभरात सर्वत्र दीपावलीच्या पर्वाला सुरुवात झाली आहे। दीप प्रज्वलित करून द्वेषाचं बीज नाहीसं होवो ही यामागची भावना असल्याचं आयोजकांनी सांगितलं। अयोध्येतल्या राम की पेढीमध्ये नेत्रदीपक लेझर शोचं आयोजन करण्यात आलं होतं। बुधवारी म्हणजेच आज अयोध्येत दीपोत्सव साजरा होणार आहे। हा लेझर शो पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। पुण्यात दिवाळीनिमित्त बच्चे कंपनीसाठी शिवसेनेनं खास मातीचे किल्ले निर्मितीची स्पर्धा भरवली आहे। शिमुरड्यांनीही मोठ्या उत्साहानं चार दिवस माती चिखलात माखून भव्य दिव्य असे 30 ते 35 किल्ले बनवलेत आणि यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचं सैन्य देखील त्यांनी तैनात केलं। नाशिकमध्ये एका मिठाईच्या दुकानात दिवाळीनिमित्त चक्क सोन्याची मिठाई विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे। नाशिकच्या सागर स्वीट्स या दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या या मिठाईची किंमत तब्बल 12,000 रुपये किलो इतकी आहे आणि विशेष बाब म्हणजे इतकी महाग मिठाई देखील ग्राहक खरेदी करतायत। पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा काँग्रेसला अधिकृतपणे त्यांनी रामराम ठोकलाय। काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनाम्याचं पत्र त्यांनी सोनिया गांधींना पाठवलंय। तर आता अमरिंदर यांनी नवीन पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली आहे। पंजाब लोक काँग्रेस असं या पक्षाचं नाव असण्याची शक्यता आहे। तर अशा 3 नावांचा प्रस्ताव अमरिंदर सिंह यांनी आयोगाकडे दिला आहे।
वाईल्डलाईफ फोटोग्राफीमध्ये एका चांगल्या फोटोसाठी फोटोग्राफरला अनेक तास घनदाट जंगलात प्राण्यांमध्ये फिरावं लागतं. सध्या सोशल मीडियावर असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सिंहासमोर जमिनीवर पडून फोटोग्राफर फोटो काढताना पाहायला मिळतोय आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीर काही ना काही नवे प्रयोग करत असतात. काही दिवसांपूर्वी अंतराळात मिरचीचं पीक घेण्याचा प्रयोग शास्त्रज्ञांनी यशस्वी करून दाखवला. शिमला मिरचीची लागवड करून अंतराळात तिचं यशस्वी उत्पादन घेण्यात आलं. मिरचीच्या पहिल्या पिकाचा आनंद लुटण्यासाठी अंतराळवीरांनी अंतराळातच एक पदार्थ देखील बनवलाय. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवानंतर आज टीम इंडियाचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला अफगाणिस्तानला पराभूत करणं गरजेचं आहे. 2020 विश्वचषकातील स्पर्धेत पाकिस्ताननं चौथ्या विजयाची नोंद करत उपांत्य फेरीत धडक दिली. पाकिस्ताननं नामिबियाला 45 धावांनी नामिबियावर विजय मिळवलेला आहे. बाबरच्या 70 तर रिजवानच्या नाबाद 79 धावांमुळे पाकिस्ताननं 20 षटकात 2 बाद 189 धावा केल्या. 20 षटकात नामिबियाला 5 बाद 144 धावांपर्यंतच मजल मारता आली. दिल्ली महिला आयोगानं भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची 9 महिन्यांची मुलगी वामिकाला बलात्काराच्या ऑनलाईन धमक्यांबाबत दिल्ली पोलिसांना नोटीस जारी केली. या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी आमची वेबसाईट News18 लोकमतला लॉग ऑन करायला विसरू नका. आमचं फेसबुक आणि ट्विटर पेजला सुद्धा फॉलो करा. त्याचबरोबर या आणि इतर काही बुलेटिन्समधल्या काही बातम्या जर तुम्हाला पुन्हा पाहिजे असतील, काही अपडेट्स पाहिजे असतील, तर आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. ताज्या बातम्यांचं ओघ News18 लोकमतवर असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पहा News18 लोकमत.